Hello students, in our previous lecture we saw define the resistance of a conductor and state its assignments. Okay, now but today we are going to start here define the conductance of conductor, state and define its assignment. Okay, ya adhi cha lecture madhe apan resistance of conductor kay ahe tyala kasha paddhatine define kele hote tyacha assignment kay ahe he apan learn kelele hote. Apan resistance आधीच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं रेजिस्टन्स काय आहे ही एक प्रॉपर्टी आहे. ओके, इट्स अ प्रॉपर्टी व्हिच डिटरमाइन द करंट पासेस थ्रू इट व्हेन वी अप्लाय अ पोटेंशियल डिफरेंस. ठीक आहे, ही एक प्रॉपर्टी आहे कोणाची, एक इलेक्ट्रिकल कॉम्पोनंटची. कुठला इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट? रजिस्टर हा एक इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे. रजिस्टर हा एक इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे, त्याची प्रॉपर्टी म्हणजे रजिस्टन्स. आपण पाहिलं होतं की अशी प्रॉपर्टी की करंट फ्लो होतो आहे की ज्या जेव्हा आपण त्याच्यावर त्याला इतका पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय करत असू. एक कंडक्टर आहे, त्या कंडक्टरला जितका पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केला आणि पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यामुळे त्यामधून जितका करंट फ्लो होतो आहे. ओके, आणि तो करंट फ्लो होण्या ही जी प्रॉपर्टी आहे की ज्याला अपोज करण्याची प्रॉपर्टी, त्याला आपण रजिस्टन्स असं म्हटलं होतं. इट इज अ फ्लो ऑफ अपोजिशन ऑफ करंट. ओके, इज कॉल्ड एज रजिस्टन्स. आणि रेजिस्टन्सला आपण अजून असं पण डिफाईन केलं होतं, इट्स अ रेशियो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स टू द फ्लो ऑफ करंट. म्हणजेच आर इज इक्वल टू व्ही बाय आय. ओके, आर इज इक्वल टू व्ही बाय आय, व्होल्ट पर एम्पियर, व्होल्ट पर एम्पियर. आणि यालाच आपण ओहम सुद्धा म्हणतो. ओके, पुन्हा लक्षात घ्या रेजिस्टन्स काय आहे. मग रेजिस्टन्स म्हटलं म्हणजे ही एक प्रॉपर्टी आहे. रेजिस्टन्स ही काय आहे? प्रॉपर्टी आहे की जो करंट त्यामधून फ्लो होतो आहे, जितकं आपण त्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो आहे तितका त्यामधून करंट फ्लो होण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण, त्या प्रॉपर्टीला आपण रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर असे म्हणतो. ओके, आणि रेजिस्टरचीच एक रेजिस्टन्स प्रॉपर्टी आहे. रेजिस्टर हा एक इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे. आज आपण लर्न करणार आहोत डिफाइन द कंडक्टन्स ऑफ कंडक्टर, स्टेट अँड डिफाइन इट्स एसआय युनिट. कंडक्टन्स ऑफ कंडक्टर काय कन्सेप्ट आहे, कंडक्टन्स लक्षात घ्या. कंडक्टन्स हा जो आहे हा के ने इंडिकेट करतो. आपण काल आपण रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर पाहिलं होतं. रजिस्टर आणि कंडक्टन्स म्हणजे काय, त्याचा जर आपण रेसिप्रोकल घेत आहो. ओके, रजिस्टन्सचा जर आपण रेसिप्रोकल घेत आहो, कंडक्टर ला आपण के ने इंडिकेट करतो, परंतु रजिस्टन्सचा जर रेसिप्रोकल जर आपण घेत आहोत तर आपण त्याला कंडक्टन्स म्हणतो. कंडक्टन्स मीन्स व्हॉट हियर, द रेसिप्रोकल ऑफ रजिस्टन्स कॉल्ड एज कंडक्टन्स. देअरफोर के कॅन बी रिटन एज के इज इक्वल टू वन बाय आर. आर मीन्स व्हॉट, रजिस्टन्स आपण घेतला होता, म्हणून आपण या ठिकाणी के इज इक्वल टू वन बाय आर लिहिलेलं आहे, घेतलेलं आहे. याचं एसआय युनिट कसं घेता येईल, आपण काल रजिस्टन्सचं एसआय युनिट पाहिलं होतं ओहम. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो वन बाय ओहम. ओके, किंवा वन युनिट ऑफ के, वन बाय युनिट ऑफ आर, म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो वन बाय ओहम. ओके, वन बाय ओहम असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. युनिट ऑफ के इज, तर या ठिकाणी आपण वेगवेगळे युनिट लिहिलेले आहे. हे सर्व जे आहे हे कंडक्टन्सचे एसआय युनिट आहे. जसं पर मोह, पर ओहम, किंवा ओहमचा इनवर्स आपण या ठिकाणी घेतलाय ओहम टू द पॉवर मायनस वन. हाच ओहम ज्यावेळेला वर जातो त्यावेळेला आपण त्याला टू द पॉवर मायनस वन असं लिहू शकतो. म्हणजे तुम्ही असं पण लिहू शकता, असं पण लिहू शकता, किंवा पर ओहम म्हणजे मोह. ओके, म्हणजे उलटा, ओहमच्या उलटा, म्हणजे आपण त्याला मोह लिहितो. कंडक्टन्स हे एसआय युनिट आहे. ठीक आहे ना, तर याचा सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन आपण याचं असं करतो. ओहमला आपण असं इंडिकेट करतो आणि याला उलटा म्हटलं म्हणजे असा घेतो. ठीक आहे ना, याला आपण मोह म्हणतो. बघा, तर मग वन मोह ऑफ कंडक्टन्स म्हणजे काय, किती आपण म्हणू वन मोह ऑफ कंडक्टन्स. वी नो के, के म्हटलं म्हणजे आपण कंडक्टन्स म्हटलेलं आहे. कंडक्टन्स साठी आपण के वापरतो, रेजिस्टन्स साठी आपण आर वापरतो. पुन्हा लक्षात घ्या, जे आपण रेजिस्टन्स पाहिलं होतं त्याचाच रेसिप्रोकल म्हणजे कंडक्टन्स, त्यालाच उलट केलं म्हटलं म्हणजे तो झाला कंडक्टन्स. ओके, वी नो के इज इक्वल टू वन बाय आर, आपल्याला माहित आहे के म्हणजे कंडक्टन्स, वन बाय आर, वन बाय रेजिस्टन्स, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स म्हणजे कंडक्टन्स. मग आपण आर म्हणजे काय, व्ही बाय आय. जर आपण या ठिकाणी वन बाय व्ही बाय आय जर पुट करत आहोत तर आपल्याला आय बाय व्ही मिळतो आहे. म्हणजेच वन मोह केच एसआय युनिट मोह, म्हणजे वन मोह इज इक्वल टू आय च एसआय युनिट एम्पियर, व्ही आय म्हणजे करंट चा एसआय युनिट एम्पियर, व्ही म्हणजे व्होल्ट, म्हणजे त्याचं आपण या ठिकाणी एसआय युनिट व्होल्ट लिहिलेलं आहे. वन मोह इज इक्वल टू वन एम्पियर पर वन व्होल्ट.
आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. मग लक्षात घ्या की कंडक्टन्स म्हणजे कंडक्टरचं जे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे ते 1 मोहो आहे असं आपण केव्हा म्हणणार आहोत. ओके कंडक्ट म्हणजे काय म्हणतो आहे आपण इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज सेड टू बी 1 मोहो. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कंडक्टन्स इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कंडक्टरचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स 1 मोहो आहे असं आपण केव्हा म्हणणार आहोत जेव्हा आपण त्या कंडक्टरला 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो आहे आणि त्यामुळे त्यामधून 1 एम्पियर इतका करंट फ्लो होईल म्हणजे 1 व्होल्ट इतका पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर पोटेन्शियल इतका आपण त्याला अप्लाय केल्यानंतर 1 एम्पियर एवढा करंट जेव्हा फ्लो त्यामधून फ्लो होईल त्यावेळेला आपण असं म्हणू की त्या कंडक्टरचं 1 मोहो एवढं कंडक्टन्स आहे. त्या कंडक्टरचं 1 मोहो एवढं कंडक्टन्स आहे. एखाद्या कंडक्टरचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स 1 मोहो आहे असं आपण केव्हा म्हणणार आहोत जेव्हा 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स आपण त्याला अप्लाय करतो आहे आणि एवढं अप्लाय केल्यानंतर 1 एम्पियर एवढा करंट त्यामधून फ्लो होईल त्यावेळेला आपण त्याला म्हणू म्हणून की 1 मोहो एवढं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स त्या कंडक्टरचा आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज सेड टू बी 1 मोहो. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ कंडक्टर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ कंडक्टर इज सेड टू बी 1 मोहो इफ अ करंट ऑफ 1 एम्पियर इफ करंट ऑफ 1 एम्पियर फ्लोज थ्रू इट व्हेन अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस द कंडक्टर. हा बघा लक्षात घ्या हा एक कंडक्टर आहे. या कंडक्टरला आपण काय करतो आहे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो आहे. जर याला 1 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय करतो यामधून 1 एम्पियर इतका करंट फ्लो होतो आणि 1 एम्पियर एवढा तरी करंट फ्लो होत आहे म्हणजेच आपण म्हणू की या ठिकाणी 1 मोहो एवढं त्याचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे. त्याचं एवढं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके तर कंडक्टन्स हा टॉपिक तुमच्या लक्षात आला असेल. रेजिस्टन्स हा रेसिप्रोकल आहे. रेजिस्टन्स म्हणजे एक ही प्रॉपर्टी आहे आणि रेजिस्टर म्हटलं म्हणजे हा एक इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे. त्याच इलेक्ट्रिकल कॉम्पोनंटची ही एक प्रॉपर्टी म्हणजे रेजिस्टन्स आणि कंडक्टर हा सुद्धा एक इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे. एक कॉम्पोनंट आहे आणि त्या कॉम्पोनंटची प्रॉपर्टी म्हटलं म्हणजे कंडक्टन्स. ओके तर चला आपण नेक्स्ट चालू करू. नेक्स्ट घेऊ बघा. नेक्स्ट ऑब्टेन द डायमेन्शन ऑफ रेजिस्टन्स अँड कंडक्टन्स. ओके याचं आपल्याला डायमेन्शन काढायचंय. आपण ते डायमेन्शन कसं काढणार आहोत ते लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला माहित आहे ओमनी काय सांगितलं होतं. ओमनी सांगितलं होतं व्ही इज इक्वल टू आय आर. सुरुवातीला आपण घेतलं व्ही इज इक्वल टू आय आर. यावरून आपल्याला माहित आहे आर इज इक्वल टू व्ही बाय आर. ओके आर म्हटलं म्हणजे काय आहे व्होल्टेज म्हणजे हे पोटेन्शियल डिफरन्स जे आपण अप्लाय करत आहोत त्यामधून फ्लो होत असलेला करंट या दोघांचा रेशियो म्हटलं म्हणजे रेजिस्टन्स ऑफ दॅट कंडक्टर. त्या कंडक्टरचं ते काय झालं रेजिस्टन्स झालं. यावरून आपण डायमेन्शन कसं काढणार आहोत आर इज इक्वल टू व्ही बाय आय. म्हणून आपल्याला मिळालेलं आहे आर इज इक्वल टू व्ही बाय आय. आपल्याला माहित आहे रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर व्ही इज फॉर होल्ड आणि होल्ड म्हणजेच काय आहे होल्ड म्हणजेच काय आहे वर्क पर युनिट चार्ज. वर्क पर युनिट चार्ज म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे व्ही इज फॉर वर्क पर युनिट चार्ज डब्ल्यू बाय क्यू वर्क पर युनिट चार्ज. आणि करंट जैसे युनिट काय आहे आपण करंट याने कडे याच्या असतो ठीक आहे वर्क पर युनिट चार्ज आणि आय नंतर आपण याचं एस आय युनिट घेणार आहोत आणि डायमेन्शन काढणार. आता वर्क जैसे युनिट आपल्याला माहित आहे जूल आहे ठीक आहे. ताज्या ठिकाणी एस आय युनिट काही घ्यायची गरज नाही मी तुम्हाला सांगितलं मी. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट डायमेन्शन घेऊया. सुरुवातीला काय करू वर्कचं डायमेन्शन घेऊ. वर्कचं डायमेन्शन काय असते 2 इन लेन 1 इन मास मायनस 2 इन टाइम हे वर्कचं डायमेन्शन असते. त्या ठिकाणी आपण घेतलंय आणि चार्ज चार्जचा काय चार्जचा काय फॉर्म्युला चार्ज म्हणजे काय होते क्यू इज इक्वल टू आय इन टू टी म्हणजे चार्ज. ओके चार्ज म्हणजे चार्ज मीन्स व्हॉट हियर क्यू मीन्स व्हॉट आय इन टू टी. म्हणून आपण या ठिकाणी घेतलंय क्यू इज इक्वल टू आय इन टू टी. आय च एस आय एम करंटचं एस आय एम आहे एम्पियर आणि या ठिकाणी टाइम आपण त्या ठिकाणी टाइम घेतो. करंटचा ठिकाणी आपण एम्पियर लिहिलेला आहे ए लिहिलेला आहे आणि टाइमच्या ठिकाणी टी लिहिलेला आहे. पुन्हा या ठिकाणी करंट आय दिसतो आहे तुम्हाला त्याचे एसरेट आपण ए घेतलं आहे. ऍक्च्युली काय आहे लक्षात घ्या आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डायमेन्शन घ्यायचं आहे म्हणून डायरेक्ट डायमेन्शन आपण या ठिकाणी
त्याचं काढतो. जर सपोज तुम्हाला जर डायरेक्ट एसआयडेड जर पाहिजे आहे तर तुम्ही एसआयडेड सांगितलं जाईल तुम्हाला रेजिस्टन्स एसआयडेड आहे ओहम व्होल्ट पर एम्पियर म्हटलं म्हणजे ओहम होत असते ठीक आहे ना. म्हणजे याचं एसआयडेड ओहम आहे परंतु रेजिस्टन्सचं डायमेन्शन काढत असताना या सर्व प्रोसिजर मधून आपल्याला जावं ठीक आहे. जर तुम्हाला यामध्ये वर्क एसआयडेड पाहिजे आहे तर मला माहित आहे ज्यूल आहे. चार्ज तुम्हाला एसआयडेड पाहिजे आहे तुम्हाला माहित आहे एम्पियर. त्यामध्ये कारण की करंट इनटू टाइम आय इनटू टी म्हणजे एम्पियर सेकंड हे चार्ज एसआयडेड झालं. एम्पियर सेकंड हे चार्ज आहे पण आपल्याला डायमेन्शन करायचं आहे म्हणून आपण हे असं करतो करंटचे सेकंड एम्पियर आहे. तर बघा मग या ठिकाणी आपण वर्कचं डायमेन्शन घेतलेलं आहे क्यू. चार्जचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे करंट इनटू टाइम ओके म्हणून आय इनटू टाइम आपण सॉरी एम्पियर इनटू टाइम घेतलेला आहे हे एम्पियर घेतलेला आहे. आता याचं आपण डायमेन्शन काढत आहोत तर इथे काय होणार आहे एम्पियर ठिकाणी याचा पॉवर आपल्याला वन आहे म्हणजे वन इन एम्पियर आहे. हा टाइम जो दिसतो आहे वन इन टाइम आहे आणि इकडे सुद्धा म्हणजे हा झाला एम्पियर इंटू एम्पियर म्हणजे टू इन एम्पियर असा होतो आहे आणि टाइम हा वन इन टाइम आहे. परंतु हे खाली आहे वर जातील त्यावेळेला मायनस होतील. बघा लक्ष द्या पुन्हा वर्कचं डायमेन्शन आपल्याकडे आहे टू इन लेन वन इन मास मायनस टू इन टाइम. आपल्याकडे ए म्हणजे एम्पियर हे दोन आहेत म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की हा वन इन एम्पियर म्हणजे हा याचा पॉवर पॉवर मध्ये ऍडिशन असते म्हणजे टू इन एम्पियर आणि वन इन टाइम आहे. टू इन एम्पियर वरते गेला म्हणजे मायनस टू इन एम्पियर झाला. हा एकच टाइम आहे म्हणजे वन इन टाइम आहे. हा वन इन टाइम वर जेव्हा जाईल हा मायनस वन इन टाइम आणि मायनस टू इन टाइम आणि मायनस वन इन टाइम मायनस थ्री इन टाइम होईल म्हणून मायनस थ्री इन टाइम आणि पुन्हा टू इन लेन वन इन मास जसा आहे तसाच आहे आणि हे आपल्याला लास्ट त्याचा डायमेन्शन मिळेल ते असेल टू इन लेन वन इन मास मायनस थ्री इन टाइम मायनस टू इन एम्पियर ओके. तर हे झालं रेजिस्टन्स डायमेन्शन. नंतर कंडक्टन्स आपल्याला माहित आहे कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. त्याचं आपल्याला डायमेन्शन कसं काढणार आहोत सेम तसंच फक्त काय करणार आहोत आपण त्याला रेसिप्रोकल घेणार आहोत त्याला इन्वर्ट करणार आहोत की उलट करणार आहोत त्याला के इज इक्वल टू के आपण कंडक्टन्स जो आहे हा के नी इंडिकेट करत असतो. इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स के इज इक्वल टू वन बाय आर इज इक्वल टू व्ही बाय आय वन अपॉन व्ही बाय आय म्हणजेच आय बाय व्ही इज इक्वल टू आय जसा आहे तसाच लिहिला. व्ही म्हटलं म्हणजे वर्क पर युनिट चार्ज वर्क पर चार्ज म्हणजे वर्क पर युनिट चार्ज म्हणजे व्ही म्हणजे व्होल्ट. मग या ठिकाणी आपण काय घेतलं आहे वर्क पर युनिट चार्ज वर्क त्याच्या खाली चार्ज आहे म्हणून वरती गेला क्यू आय बाय ओके डब्ल्यू डब्ल्यू मीन्स व्हॉट हियर वर्क घेतलंय आपण याला इथे पुन्हा के इज इक्वल टू क्यू आय बाय डब्ल्यू. लक्षात आलंय का हे कसं आलेलं आहे हा आय करंट आहे हा इथेच आहे ओके. हा जो व्होल्ट आहे व्होल्ट म्हटलं म्हणजे आपण पहिलेच म्हटलं आहे तिकडे बघा लिहिलेलं आहे वर्क पर युनिट चार्ज म्हणजे डब्ल्यू बाय क्यू ठीक आहे ना. हा खाली आहे म्हणून हा व्ही इज इक्वल टू डब्ल्यू त्याच्या डिव्हाइड मध्ये क्यू आय म्हणून हा वरते गेला क्यू आय बाय डब्ल्यू ओके. मग आपण याचं काय करणार आहोत डायमेन्शन काढणार आहोत. डायमेन्शन कसं काढायचं आहे तर क्यू मीन्स व्हॉट हियर करंट इंटू टाइम ओके आय इंटू टी. क्यू म्हणजे काय आहे आय इंटू टी म्हणजे आयचं एसआयडेड आहे एम्पियर टाइमच्या ठिकाणी आपण टाइम घेतलेला आहे करंटचा एसआयडेड आहे एम्पियर म्हणून आपण या ठिकाणी सर्व घेतलेलं आहे. नंतर आपण वर्कचं डायमेन्शन घेतलेलं आहे टू इन लेन वन इन मास मायनस टू इन टाइम हे आपण वर्कचं डायमेन्शन घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत लक्ष द्या टू इन लेन वन इन मास मायनस टू इन टाइम ही ज्यावेळेला टर्म वरते जाईल त्यावेळेला जे प्लस असेल ते मायनस होईल आणि जे मायनस असेल ते प्लस होईल. टू इन लेन वरते गेला मायनस टू झाला वन इन मास वरते गेला मायनस वन मास झाला मायनस वन इन मास झाला मायनस टू इन टाइम हा वरते गेला हा प्लस टू इन टाइम झाला परंतु वरते ऑलरेडी वन इन टाइम आहे म्हणजे हा वरती जेव्हा जातो तो प्लस टू इन टाइम आणि वरती सुद्धा एक प्लस वन इन टाइम आहे म्हणजे तो थ्री इन टाइम होईल. आणि नंतर आहे या ठिकाणी एम्पियर वन इन एम्पियर इन टू वन इन एम्पियर पॉवर पॉवर मध्ये ऍडिशन म्हणजे टू इन एम्पियर म्हणजे हे त्याचं झालं डायमेन्शन ओके. आपण पाहिलेलं आहे की रेजिस्टन्सचं डायमेन्शन कसं काढतात कंडक्टरचं डायमेन्शन कसं काढतात ओके. तर चला नेक्स्ट बघूया आपण याचे डिफरन्स आहेत ते बघूया डिफरन्स बा नेक्स्ट टॉपिक द डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रिक करंट. पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रिक करंट मधला आपण या ठिकाणी डिस्टिंग्विश पाहणार आहोत. यामध्ये आपण
सर्वात पहिले म्हणजे सुरुवातीला जो पॉइंट पाहत आहोत तो कुठला आहे बघा, पोटेन्शियल डिफरन्स एक्झॅक्टली कशाला आपण म्हणतो आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक जो करंट आहे तो आपण कशाला म्हणतो. ओके, तर पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंट मधला डिफरन्स म्हणजे हा की डिफरन्स इन इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिक लेवल बिटवीन टू पॉइंट इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स. ओके, काय म्हणतो आहे आपण या ठिकाणी, द डिफरन्स इन इलेक्ट्रिक लेवल, डिफरन्स इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक लेवल बिटवीन टू पॉइंट, दोन पॉइंट मध्ये जो इलेक्ट्रिकल लेवलची इलेक्ट्रिक लेवलची जी डिफरन्स आहे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आहे. ओके, आणि इलेक्ट्रिक करंट कशाला आपण म्हणतो, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्स्टिट्यूट दी इलेक्ट्रिक करंट, आपण म्हटलं रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, आपण ज्याला इलेक्ट्रिक करंट असे म्हणतो. ओके, इलेक्ट्रिक करंट काय आहे हे आपण चॅप्टरच्या सुरुवातीला लर्न केलेलं आहे. ओके, आणि पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, इट इज अ डिफरन्स इन इलेक्ट्रिकल लेवल बिटवीन टू पॉइंट इज कॉल्ड एज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट, दोन पॉइंट मध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे. ऍक्च्युअली हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ज्यावेळेला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळे जे फील्ड तयार होईल पूर्ण कंडक्टर मध्ये, आणि ज्या दोन पॉइंट मध्ये जे डिफरन्स आहे त्याच्या दोन पॉइंट मध्ये जे डिफरन्स आहे कंडक्टर आहे दोन पॉइंट मध्ये जो डिफरन्स आहे याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतो. ओके, द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट, पोटेन्शियल डिफरन्स युनिट हे व्होल्ट आहे आणि इलेक्ट्रिक करंटचं युनिट हे एम्पियर आहे. ओके, नंतर आपण म्हणतो आहे या ठिकाणी इट इज कॉज ड्यू टू विच एन इलेक्ट्रिक करंट फ्लो, हा पोटेन्शियल डिफरन्स कधी तयार होतो कधी मिळतो आहे आपल्याला, कसा तयार होणार कसा मिळणार आहे आपल्याला, हा इट इज कॉज ड्यू टू विच एन इलेक्ट्रिक करंट फ्लो, ज्यावेळेला करंट फ्लो व्हायला लागतो इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि त्यावेळेला दोन पॉइंट मध्ये जो मिळेल तो पोटेन्शियल डिफरन्स आहे, दोन पॉइंट मध्ये जो आपल्याला मिळेल तो पोटेन्शियल, दोन पॉइंट मध्ये जे डिफरन्स आहे दोन पॉइंट मध्ये जे लेवल आहे इलेक्ट्रिकल हे जे दोन पॉइंट आहे त्यामध्ये जे लेवल आहे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणूया. आणि इलेक्ट्रिक करंट काय ऍक्च्युअली हा एक इफेक्ट आहे, हा कशामुळे इफेक्ट प्रोड्यूस झाला, जर आपण दोन पॉइंट मध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केला, जसं माझ्याकडे एक वायर आहे या दोन म्हणजे त्या तिकडच्या साईडला लाईट लावलेला आहे, ठीक आहे, हा लाईट आहे बल्ब आहे आणि हा वायर आहे, हा वायरला आपण काय करतो, हे दोन पॉइंट आपल्याकडे आहे याला आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो आहे, व्होल्ट आपण त्याला देतो आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स यामधून फ्लो होत आहे आणि बल्ब सुरू होत आहे, म्हणजे या पोटेन्शियल डिफरन्सला आपण दिल्यामुळं या ठिकाणी व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यामुळं या वायरमधून करंट फ्लो व्हायला लागला आणि तो म्हणजे करंट, म्हणजे ऍक्च्युअली करंट हा पोटेन्शियल डिफरन्सचा इफेक्ट आहे. ओके, आपण काय म्हणतो इट इज द इफेक्ट प्रोड्यूस वेन द टू पॉइंट हॅविंग द पोटेन्शियल डिफरन्स आर कनेक्टेड ओके बाय द कंडक्टर. ओके, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आपण याला अप्लाय केला यामधून करंट फ्लो व्हायला लागला, अप्लाय केल्यामुळे हा जो करंट फ्लो व्हायला लागला म्हणजे हा याचा इफेक्ट आहे म्हटलं म्हणजे इलेक्ट्रिक करंट झाला. ओके, परंतु इलेक्ट्रिक करंट आपल्याला कळालेला आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स काय आहे आपल्या या ठिकाणी कुठे, या ठिकाणी जर आपल्याकडे जर इलेक्ट्रिक बोर्ड आहे, इलेक्ट्रिक बोर्डला प्लग आहे, प्लग मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला जे पोटेन्शियल डिफरन्स जे व्होल्टेज मिळत आहे ते कसं काय आलेलं आहे, तर म्हणून या ठिकाणी आपण हा पॉईंट लिहिला इट इज कॉज ड्यू टू विच अँड इलेक्ट्रिक करंट फ्लो, इट इज कॉज ड्यू टू विच अँड इलेक्ट्रिक करंट फ्लो. ओके, इलेक्ट्रिक करंट जो फ्लो होतो आहे आणि इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आलेला आहे आपल्या याच्यापर्यंत इलेक्ट्रिक बोर्ड पर्यंत, इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये जे काही व्होल्टेज आहे, जे काही पोटेन्शियल आहे, जे काही एकाच ठिकाणी जमा झालेलं आहे त्याला आपण एक पोटेन्शियल डिफरन्स म्हणूया. पुन्हा लक्षात घ्या वायर मधून जो फ्लो होत आहे तो करंट आणि एकाच ठिकाणी जसं जसं आपण बोर्ड मध्ये म्हणतो आहे त्यामधून जो काही आता आपल्याला फोर्स देणार आहे, ताकद देणार आहे, पुश करणार आहे ते म्हटलं म्हणजे व्होल्टेज, किंवा त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतो. यामध्ये अजून एक फोर्थ पॉइंट आपण म्हणू शकतो, दी पोटेन्शियल डिफरन्स इट कॅन बी मेजर्ड बाय युझिंग व्होल्ट मीटर, दी पोटेन्शियल डिफरन्स इट कॅन बी मेजर्ड बाय युझिंग व्होल्ट मीटर, व्होल्ट मीटरचा उपयोग करून आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर्ड करतो आणि दी इलेक्ट्रिक करंट कॅन बी मेजर्ड बाय युझिंग एमिटर. ओके, इलेक्ट्रिक करंट जे आपण मेजर करत असतो तो एमिटरचा उपयोग करून मेजर करत असतो, एमिटर या डिव्हाइसचा उपयोग करून आपण मेजर करत असतो. ओके, तर हे झाले त्याचे डिफरन्स, ठीक आहे. चला आपण यामध्ये नेक्स्ट टॉपिक बघूया.